जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील विधवा महिलेला शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून नाविन्यपूर्ण योजनेत कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज नाकारण्यात आलंय. वारंवार तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं या महिलेनं झेल प्लॅनकडे तक्रार केली आहे. बोदवड तालुक्यातल्या साळशिंगी गावात राहणाऱ्या या रेखा पाटील, पतीचं निधन झाल्यानं रेखा यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी 1000 पक्ष्यांच्या पोल्ट्री उद्योगासाठी कर्ज प्रकरण केलं, त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रेखा पाटील यांनी व्याजानं रक्कम उभी करून शेडचं काम सुरू केलं. स्थानिक पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेडची पाहणी देखील केली, मात्र वरिष्ठ अधिकारी आता निधी देण्यास टाळाटाळ करत असल्यानं रेखा पाटील यांचं स्वप्न अपूर्ण राहिलंय. मी व्याजानं पैसा घेऊन लोकांना मजुरी देऊ शकत नाही. मी आता मी काय करणार आहे? मला अजूनही याची कोणत्याची मदत नाही आहे. आणि जर सरकारी लोक जर असे हे देत असतील, विधवा महिलेला इतका त्रास देत असतील, तर मी ना काय करायचं? मला न्याय भेटेल पाहिजे. मी इतकं फिरूनही मला कोणतीच मदत भेटली नाही यांची. एक वर्ष होऊन गेलं, मी 1 वर्ष झाले मी फेऱ्या मारतोय. व्याजानं पैसा काढला मी लोकांना देऊ शकत नाही. लोक मला घरी मी शिव्या देतात. आता मला विलास काय आहे त्याच्यावर? रेखा यांनी 2016-17 साली कर्जाचं प्रकरण टाकलं. निरक्षर असल्यानं त्यांचे दीर याबाबत पाठपुरावा करतायत, मात्र अधिकारी दाद द्यायला तयार नाहीत. रेखा पाटील यांच्या दीरानं या सगळ्या प्रकाराबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या. पशुसंवर्धन उपायुक्त संजय गायकवाड यांच्याकडून या प्रकरणाबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सरकार दरबारी बरेच वेळा अर्ज दिले, सर्व काही केलं, पण अजूनपर्यंत 7/9/2017 प्रथम टप्प्याच्या धनादेश मिळावे यासाठी संबंधित बोदवडचे जे डॉक्टर तांबे म्हणून आहेत त्यांनी इथून त्यांच्या प्रमाणपत्रासह त्यांनी तिथं यांना उपायुक्त बिल्डिंगला त्यांनी हे प्रकरण पाठवलेलं आहे, पण अद्यापपर्यंत सदर महिलेला कोणत्याही प्रकारचा धनादेश मिळत नाही आहे. यासाठी आम्ही G24 तासच्या अप्रोचमध्ये गेलो. G24 वाल्यांना फोन केलं, त्यांनी आमच्या कामाची दखल घेऊन ती टीम सर्व आमच्या इथं आली. कमीत कमी आता यांच्या तरी या बातमीतून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. अखेर पाटील यांनी याबाबत झी हेल्पलाईनकडे तक्रार केली. झी हेल्पलाईनच्या टीमनं साळशिंगी गावात जाऊन सगळं प्रकरण समजून घेतलं. त्यानंतर पशुसंवर्धन उपायुक्त गायकवाड यांची भेट घेतली. निवड झाली होती, मात्र निधी फक्त 80% मिळाला होता, त्यामुळे लाभ दिला गेला नाही असं त्यांनी सांगितलं. तर यांची निवड हजार मानसल कुक्कुट गट या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये झाली होती, परंतु 16-17 जो आम्हाला निधी मिळाला होता तो 80% मिळाला. 20% निधी अपेक्षित धरून म्हणजे 100% आम्ही निवड केली. आणि महिला वर्गासाठी त्यावर्षी बोदवड तालुक्याला कोणतंही प्रकरण आम्ही देऊ शकत नव्हतो निवडीच्या प्रमाणामध्ये, त्याच्यामुळे त्यांना तो लाभ दिला गेला नाही. बोदवडच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जागेची पाहणी केली आहे, मात्र तरीही कर्ज मिळत नाही. दुष्काळी भागात राहणाऱ्या रेखा पाटील यांनी व्याजानं पैसे घेऊन शेडची उभारणी केली आहे, मात्र उपायुक्त संजय गायकवाड हे केवळ व्यक्तिगत द्वेषापोटी रेखा पाटील या विधवा महिलेला लाभ देण्यास टाळाटाळ करत असतील, तर या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ही चौकशी होणार नाही, तसंच रेखा पाटील यांना पोल्ट्रीसाठी कर्ज मिळणार नाही, तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.